हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथॉलॉजीचं प्रिपरेशन करायचं आहे. रिसर्च मेथॉलॉजीचं प्रिपरेशन आपण MCQ थ्रू करणार आहोत. MCQs बघून त्या थ्रू आपण काय काय पॉईंट्स किंवा काय काय रिसर्चमध्ये इम्पॉर्टंट आहे ते सगळं आपण कव्हर करणार आहोत या येणाऱ्या एक्झामसाठी. सो आजचं हे आपलं 7वं लेक्चर आहे. लेट स्टार्ट विथ द सेशन. ओके, सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स खरोखरच या एक्झामला यावर्षी टार्गेट करत आहेत आणि ही हे वर्ष त्यांना वाया घालवायचं नाही आहे, अशा स्टुडंटसाठी स्पेशली आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, स्पेशली ऑन रिसर्च मेथॉलॉजी. जसं की तुम्हाला माहिती आहे, पुणे युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्ससाठी सिलॅबस जो आहे 50-50 आहे. 50% सिलॅबस हा पूर्णपणे रिसर्च मेथॉलॉजीवरती आहे. सो त्या बेसिसवरती हा फुल कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला मिळणारे संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, संपूर्ण अभ्यासक्रम लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स अँड प्लस क्रॅश कोर्स. ठीक आहे, जो क्रॅश कोर्स तुम्हाला एव्हरी वीक मिळेल, ज्या क्रॅश कोर्समध्ये एका दिवसामध्ये पूर्ण रिसर्च मेथॉलॉजी तुमची कम्प्लीट होईल. रिसर्च मेथॉलॉजीचा स्टडी प्रत्येक वेळेस होईल, जे तुम्हाला हेल्पफुल ठरेल कन्सेप्ट पुन्हा पुन्हा क्लिअर करण्यासाठी. ज्याची फीस आहे 799 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. सो आजच जॉईन व्हा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पहिले 3 टॉपिक सब टॉपिक बघितले होते युनिट फर्स्टमधले. आज युनिट फर्स्टमधलेच बाकीचे टॉपिक्स बघणार आहोत, त्याच्यावरचे MCQs बघणार आहोत, त्याचे कन्सेप्ट बघणार आहोत आणि क्वेश्चन आन्सर्समध्ये त्याचं ते आन्सर कसं आलं ते देखील बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे आपला, अंडरस्टँडिंग ऑर नोविंग द वर्ल्ड थ्रू ऑब्झर्वेशन ऑफ रियल इव्हेंट्स इज कॉल्ड. वास्तविक घटनांच्या निरीक्षणाद्वारे जगाला समजून घेणे किंवा जाणून घेणे याला म्हणतात, कशाला म्हणतात? ऑप्शन्स आहेत टॅनॅसिटी, रॅशनलिझम, एम्पिरिसिझम, इंट्युएशन, तप, बुद्धिमत्ता, अनुभव की अंतर्ज्ञान. तर इथे आपल्याला विचारलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्वतः आपण ऑब्झर्वेशन करणार आहेत, रिअल लाईफमधले जे इव्हेंट्स आहेत त्याला स्वतः आपण अनुभवणार आहेत, त्याला समजून घेणार आहे आपल्या स्वतःच्याच भाषेमध्ये आपण स्वतः तिथे राहून. म्हणजे काय आहे, इथे आपल्याला एक एक्सपिरियन्स मिळणार आहे, इथे आपल्याला अनुभव मिळणार आहे. मग याचं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे, एम्पिरिसिझम, म्हणजे अनुभववाद ज्याला म्हणतो आपण, स्वतः वास्तविक घटनांबद्दल निरीक्षण करून जगाला समजून घेणे आणि जाणून घेणे याला एम्पिरिसिझम म्हणतात, अनुभववाद असं म्हणतात. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे सी आलेलं आहे, एम्पिरिसिझम, अनुभववाद. एम्पिरिसिझम इज अ थेअरी दॅट ऑल नॉलेज इज बिल्ड ऑन एक्सपिरियन्स डिराईव्ह फ्रॉम द व्हेरियस सेन्स. आपल्याकडे जे वेगवेगळे सेन्स आहेत त्याच्यामधून आपण जे एक्सपिरियन्स घेतो त्याच्यातून आपण नॉलेज प्राप्त करत असतो, त्याला आपण एम्पिरिसिझम असं म्हणतो. टेक अ क्विज अँड लर्न अबाउट द थेअरी. एम्पिरिसिझम थेअरी स्टेट्स दॅट नॉलेज कम्स प्रायमरी फ्रॉम. तर आपण एखादा प्रश्न विचारतो आणि त्याच्याबद्दल उत्तरं येतं ते आपली थेअरी होते, त्याला आपण अनुभवजन्य नॉलेज असं म्हणू शकतो. म्हणजे एम्पिरिसिझम थेअरी स्टेट्स दॅट नॉलेज कम्स फ्रॉम प्रायमरीली फ्रॉम. तर जिथून जेव्हा आपण एखादा प्रश्न निर्माण करतो तेव्हा तिथूनच आपल्याला एखादी थेअरी प्राथमिक निघते किंवा तयार होत असते. इन द फिलॉसॉफी ऑफ सायन्स, एम्पिरिसिझम इज अ थेअरी ऑफ नॉलेज विच एम्फसायजेस दोज आस्पेक्ट्स ऑफ सायंटिफिक नॉलेज दॅट आर क्लोजली रिलेटेड टू द एक्सपिरियन्स. तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं की एम्पिरिसिझम जे आहे ते एक्सपिरियन्समधून आलेलं आहे किंवा एक्सपिरियन्सशी जास्त क्लोज आहे. सायंटिफिक नॉलेज आपल्याला मिळतं त्याच्यातून, म्हणजे वैज्ञानिक ज्ञान तर मिळतं आहे, पण ते कशातून मिळतं आहे, आपल्या एक्सपिरियन्समधून, आपल्या अनुभवातून ते आपल्याला प्राप्त होत आहे. इस्पेशली ॲज फॉर्म थ्रू द डिलिबरेट एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट्स, हेन्स सायन्स इज कन्सिडर टू बी मेथडॉलॉजिकली एम्पेरिकल इन नेचर. तर जे काही आपल्याला माहिती मिळते आहे ते आपल्या प्रयोगातूनच मिळते आहे, प्रयोग अरेंज आपोआप होतात, पण त्यातून आपण अनुभव घेतो आणि मग ते आपल्याला एखादी थेअरी किंवा एखादा सायन्सचा नॉलेज त्यातून आपल्याला प्राप्त होतो. म्हणून आपण असं म्हणतो की विज्ञान हे एक पद्धती आहे अनुभव, निसर्गातून अनुभव घेऊन शिकण्याची गोष्ट आहे, नॉलेज मिळवण्याची गोष्ट आहे. तर एम्पिरिसिझम म्हणजे काय आपल्याला समजलं, एम्पिरिसिझम म्हणजे अनुभववाद, आणि एम्पिरिकल रिसर्च जो असतो तो अनुभवजन्य रिसर्च असतो, म्हणजे तो स्वतः आपण तिथे तयार केलेला असतो किंवा आपण स्वतः त्याचा अनुभव घेऊन एक्सपिरियन्स घेऊन तो तयार केलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा,
वॉट डज अन एम्पिरिसिस्ट बिलीव? तर एम्पिरिसिझम आपल्याला समजला, आता प्रश्न विचारला आहे एम्पिरिसिस्ट कशावर विश्वास ठेवतात, अनुभववाद्यांचा काय विश्वास आहे किंवा त्यांचा म्हणणं काय आहे, त्यांचा एक विश्वास काय आहे. ऑप्शन्स आहेत, वी शुड नॉट अप्लाय नॅचरल सायन्स मेथड्स टू द सायन्स सोशल सायन्स रिसर्च, सामाजिक विज्ञान संशोधनात आपण नैसर्गिक विज्ञान पद्धती लागू करू नये. इट इज द सोशल हिस्टिझम एम टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ सोशल ॲक्शन, सामाजिक क्रियेचा अर्थ समजणे हे समाजशास्त्रांचे ध्येय आहे. नॉलेज इन द फॉर्म ऑफ फॅक्ट्स शुड बी गेन थ्रू द सेन्सरी एक्सपिरियन्स, ज्ञान तथ्याच्या रूपात ज्ञानेंद्रियाच्या अनुभवाने प्राप्त केले जावे. डी रिसर्च कंडक्टेड विद इन द ब्रिटिश एम्पायर वॉज बायस्ड अँड अनरिलायबल, ब्रिटिश साम्राज्यात केलेले संशोधन पक्षपाती आणि अविश्वसनीय होते. तर इथे आपलं कुठलं ऑप्शन करेक्ट आहे, त्यातून एक एक ऑप्शन आपल्याला कट करायचं आहे. जे डी ऑप्शन आपल्याला इथे बायस्ड आणि अनरिलायबल असेल असं ऑप्शन आपल्याला नाही आहे रिसर्चमध्ये, मग किंबहुना ते रिसर्चचं कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे. मग आपलं इथं ऑप्शन जे आहे डी ते सर्वात प्रथम कट होत आहे, म्हणजे डी ऑप्शन आपलं उत्तर नसणार आहे. मग पुढचं काय विचारलेलं आहे की इट इज अ सोशोलॉजिस्ट एम टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ सोशल ॲक्शन, सामाजिक क्रियेचा अर्थ समजून घेणे हे समाजशास्त्राचं ध्येय आहे का? नाही, त्याचे आणखीन वेगवेगळे ध्येय आहेत. आणि हा अनुभववाद्यांचा विश्वास असणार आहे का? तर नाही, मग बी सुद्धा आपला ऑप्शन नसणार आहे. नेक्स्ट आहे ए, जे बोललेलं आहे की सामाजिक विज्ञान संशोधनात आपण नैसर्गिक विज्ञान पद्धती लागू करू नये, तर अशा प्रकारचा कुठलाही अनुभववाद्यांचा विश्वास नाही. तर ते दोन्हीही आपल्याला एकत्र करून कधी कधी नवीन नॉलेज मिळवण्यासाठी आपण ते वापरू शकतो, म्हणून असं न करणं हे देखील अनुभववाद्यांचा विश्वास नाही. मग आपल्या इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे? सी, नॉलेज इन द फॉर्म ऑफ फॅक्ट शुड बी गेन थ्रू सेन्सरी एक्सपिरियन्स. तर आपण जे बघितलं एम्पिरिसिझम काय आहे, तर ते एक्सपिरियन्समधूनच यायला पाहिजे, स्वतःच्या ऑब्झर्वेशनमधूनच यायला पाहिजे. मग अनुभववाद्यांचा विश्वास काय असणार आहे इथे, की आपल्या स्वतःच्या ज्ञानेंद्रियाच्या अनुभवाने प्राप्त केलं जावं, जे काही ज्ञान आपण मिळवणार आहे ते आपल्या अनुभवाने प्राप्त केलं जावं, हा अनुभववाद्यांचा विश्वास असणार आहे. एम्पिरिसिझम इन फिलॉसॉफी, द व्ह्यू ऑफ ऑल कन्सेप्ट ओरिजिनेट इन एक्सपिरियन्स. ते मगाशीच बघितलं आपण की एम्पिरिसिझम हे ओरिजिनेट कशातून होतं आहे, एक्सपिरियन्समधून, म्हणजे अनुभवातून ते उगम पावत आहे. दॅट ऑल कन्सेप्ट्स आर अबाउट ॲप्लिकेबल टू थिंग्स दॅट कॅन बी एक्सपिरियन्स. हे कन्सेप्ट कशाशी लागू आहेत, ज्या गोष्टी आपण एक्सपिरियन्स करू शकतो, अनुभव करू शकतो, अनुभव घेऊ शकतो, त्या गोष्टींशीच हे रिलेट करतं. ऑर दॅट ऑल रॅशनली ॲक्सेप्टेबल बिलीफ्स ऑर प्रपोजिशन्स आर जस्टिफायबल ऑर नॉलेजेबल ओनली थ्रू एक्सपिरियन्स. म्हणजे यातून ज्या काही बिलीफ्स विश्वास जे गोष्टी मिळतात आपण एक्सेप्ट करतो, त्या सगळ्या कशातल्या असणार आहेत, एक्सपिरियन्समधल्या असणार आहेत, अनुभवातून आलेल्या गोष्टी असणार आहेत. म्हणजेच अनुभव बेस, एम्पिरिसिझमचा अनुभवजन्याचा बेसच काय आहे, एक्सपिरियन्स, अनुभव. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा, द इम्पॉर्टन्स ऑफ मेजरमेंट इन क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज दॅट. आपल्याला माहिती आहे रिसर्चमध्ये क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह हे दोन प्रकार आहेत, म्हणजे दोन्हीला विरुद्ध किंवा वर्सेसमध्ये आपण त्याचा अभ्यास करतो, क्वांटिटेटिव्ह रिसर्च आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च. तर क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये मोजण्याचं महत्त्व काय, मेजरमेंटचं महत्त्व काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत, इट अलाउज अस टू डिलिनेट फाईन डिफरन्स बिटवीन पेपल अँड केसेस. हे आपल्याला लोक किंवा प्रकरणामध्ये चांगले फरक स्पष्ट करण्याची अनुमती देते. मोजमाप जिथं करायचं आहे, मेजरमेंट जिथं करायचं आहे, तेव्हा तिथे आपल्याला साधी लोक आणि केस स्टडीजसाठी केसेस जे आपण निवडणार आहे यामध्ये फरक करण्यासाठी मदत करतं मोजमाप. बरोबर आहे हे आपलं स्टेटमेंट. नेक्स्ट स्टेटमेंट आहे, इट प्रोव्हाइड्स कन्सिस्टंट डिवाइस टू यार्ड स्टिक्स. हे एक सुसंगत डिवाइस किंवा यार्ड स्टिक प्रदान करते, म्हणजेच आपल्याला एक मोजमाप करण्यासाठी एक डिवाइस प्राप्त करून देतं, युनिट देतं असं देखील आपण इथं म्हणू शकतो, की एक मोजमाप करण्याचं माप देतं, मापदंड देतं असं आपण इथं म्हणू शकतो. इट अलाउज फॉर प्रिसाईज एस्टिमेट्स ऑफ डिग्री ऑफ रिलेशनशिप बिटवीन कन्सेप्ट्स. हे संकल्पनांमधील संबंधाच्या डिग्रीच्या अचूक अंदाजांना अनुमती देतं. आपलं सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे, की ते आपल्याला एक मापदंड देतं आहे मोजायचं महत्त्व, म्हणजे ते आपल्याला कुठल्याही गोष्टीचं मोजमाप करण्यासाठी मापदंड देतं आहे, म्हणजे बी सुद्धा स्टेटमेंट आपल्या इथे करेक्ट असणार आहे. सी ऑप्शन काय म्हणतं आपल्याला, की हे संकल्पनांमधील संबंधाच्या डिग्रीच्या अचूक अंदाजांना अनुमती देते. ज्या काही संकल्पना आपण
वाचणार आहोत किंवा नवीन संकल्पना पुढे येणार आहेत किंवा आपल्या रिसर्चमधून पुढे येणार आहेत त्यांना अंदाजांसाठी अनुमती देतं मोजमाप. मोजमापामध्ये आपण उदाहरणार्थ असं घेऊया की जेव्हा आपण 2 दिवसाचा कालावधी हे मोजमाप जर घेतलं तर तिथे आपल्याला अंदाज येतो की पुढच्या 2 दिवसामधला रिझल्ट हा असणार आहे. म्हणजे तिथं मोजमाप 2 दिवसाचं होतं. हे मोजमाप का महत्त्वाचं आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये? तर या सगळ्या गोष्टींचा फायदा तिथे क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये होतो मेजरमेंटमुळे. मग आपलं इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे? डी, ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फायदा आहे त्याचा क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये किंवा त्याचा इम्पॉर्टन्स आहे मेजरमेंटचा क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये. द पर्पज ऑफ क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज टू जनरेट नॉलेज अँड क्रिएट अंडरस्टँडिंग अबाउट द सोशल वर्ल्ड. तर क्वांटिटेटिव्ह रिसर्चचा मेन एम काय आहे किंवा त्याचा पर्पज काय आहे, हेतू काय आहे? तर माहिती जमा करणं, माहिती निर्माण करणं, त्याच्यामध्ये समज निर्माण करणं, सोशल वर्ल्ड म्हणजे सामाजिक जग जे आहे त्याच्याबद्दल अंडरस्टँडिंग निर्माण करण्याचं काम किंवा हेतू जे आहे ते क्वांटिटेटिव्ह रिसर्चचं आहे. क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज यूज बाय सोशल सायंटिस्ट म्हणजे सामाजिक शास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याद्वारे हे प्रकारचं रिसर्च वापरलं जातं. इन्क्लुडिंग कम्युनिकेशन रिसर्च इट टू ऑब्झर्व फेनॉमिना ऑर ऑक्युरन्स अफेक्टिंग इंडिव्हिज्युअल्स. सोशल सायंटिस्ट आर कन्सर्न विथ द स्टडी ऑफ पीपल. तर हे सोशल सायंटिस्ट कशाशी रिलेटेड असतात? तर लोकांच्या अभ्यासाशी रिलेटेड असतात. क्वांटिटेटिव्ह रिसर्चसुद्धा लोकांच्या इनडायरेक्टली रिसर्चशी रिलेटेड आहे. द ऑथर ऑफर्स 3 रिझन्स फॉर आवर कन्सर्न विथ मेजरमेंट इन रिसर्च. फर्स्टली, इट अलाउज अस टू डिलिनेट फाइन डिफरन्सेस बिटवीन केसेस ऑर पीपल. जे आपण म्हटलं की मेजरमेंटचा फायदा काय काय, इथे आपल्याला सांगितलं की केसेस आणि पीपल या दोन्हीमधला फरक ओळखण्यासाठी मेजरमेंट आपल्याला आवश्यक असतं. जनरल ऑब्झर्वेशन माईट बी इनफ टू डिटेक्ट एक्स्ट्रीम ऑफ ओपिनियन, बट मेजरमेंट इज नीडेड फॉर द मोर सबटल व्हेरिएशन दॅट ॲक्च्युली एक्झिस्ट. जे खरं व्हेरिएशन्स तिथे प्रेझेंट आहेत त्यांना ओळखण्यासाठी ही मेजरमेंट्स आपल्याला गरजेचे असतात. इस्टॅब्लिशिंग अ मेजर वन्स अलो अस टू यूज इट अगेन लेटर ऑन विथ द सेम पीपल विथ ऑदर प्रोव्हाइडिंग द कन्सिस्टंट बेंच मार्क. फायनली, बाय स्टडिंग को रिलेशनशिप वी हॅव अ बायस फॉर स्टडिंग हाऊ क्लोजली कन्सेप्ट रिलेट टू इच अदर. सो आन्सर डी इज करेक्ट, ऑल ऑफ द अबो. ऑल ऑफ द अबो का करेक्ट आहे? इथं आपण सांगितलेलं आहे की लोक आणि केसेस हे ओळखण्यासाठी आपल्याला मेजरमेंट्स मदत करतात. नेक्स्ट क्वेश्चन 4 नंबर. क्वांटिटेटिव्ह सोशल रिसर्चर्स रेअरली क्लेम टू हॅव इस्टॅब्लिश कॅज्युलिटी बिकॉज परिणात्मक सामाजिक संशोधन जे आहे ते क्वचित कार्यकरण स्थापित करण्याचा केल्याचा दावा करतात. कारण म्हणजे तिथे कधी कधीच कार्यकरण स्थापित होतं म्हणजे काम होतं आहे असं दावा करतात क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये. का असं होतं? याचे ऑप्शन्स आहेत. दे आर मोर कन्सर्न विथ पब्लिशिंग द रिझल्ट ऑफ देअर रिलायबिलिटी टेस्ट. त्यांच्या विश्वासार्हतेच्या चाचण्यांचे निकाल प्रकाशित करण्यास ते अधिक संबंधित असतात. दे डू नॉट बिलीव्ह दॅट दिस इज अन अप्रोप्रिएट गोल टू बी स्ट्राइव फॉर. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे एक योग्य लक्ष्य आहे यावर त्यांचा विश्वास नाही. दे कीप फरगेटिंग विच ऑफ द व्हेरिएबल्स दे हॅव मॅनिप्युलेटेड. त्यांनी बदल घडून आलेले कुठलेही बदल ते विसरतच राहिलेत किंवा त्यांनी ते लक्षात ठेवले नाही आहेत. दे टेंड टू यूज क्रॉस सेक्शनल डिझाईन्स विच प्रोड्यूस ओनली कोरिलेशन्स. त्यांच्याकडे क्रॉस सेक्शनल डिझाईन वापरण्याची प्रवृत्ती आहे जी केवळ परस्पर संबंध तयार करत असतात. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे? म्हणजे कुठलं रिझन असू शकतं की ज्याच्यामध्ये कॅज्युलिटी निर्माण होत असते क्वचितच, पण म्हणजेच कधी कधी. त्याचं रिझन जे आहे ते आहे की दे टेंड टू यूज क्रॉस सेक्शनल डिझाईन. याचं करेक्ट आन्सर आहे डी, दे टेंड टू यूज क्रॉस सेक्शनल डिझाईन्स विच प्रोड्यूस ओनली कोरिलेशन. म्हणजे क्रॉस सेक्शन डिझाईनच हे क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये वापरले जातात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त परस्पर संबंध तयार केला जातो. म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्यकरण नेहमी स्थापित होत नाही, तर क्वचितच तो स्थापित केला जातो. तर आता बघूया आपण की क्रॉस सेक्शनल डिझाईन्स का उपयोगी ठरत नाहीत किंवा कार्यकरण स्थापित का करत नाहीत, क्वचितच का करतात. त्याने एक्सपेरिमेंटल डिझाईन अलाउज अस टू टेस्ट फॉर कॅज्युअल करेक्शन बिटवीन व्हेरिएबल्स बिकॉज ऑफ द वन व्हेरिएबल. तर एक्सपेरिमेंटल डिझाईनमध्येच आपल्याला हे टेस्ट करण्याची परमिशन मिळते कॅज्युअल कनेक्शन व्हेरिएबल्समधले, जे की आपल्याला क्वांटिटेटिव्ह सोशल रिसर्चमध्ये विचारलं होतं प्रश्नामध्ये, पण हे एक्सपेरिमेंटल डिझाईनमध्ये अलो केलं असतं.
Because one of the variables that is independent or manipulated to track changes in other dependent variables. Swatantra chal ani avalambit chal ashe don prakarche chal astat je experimental designs madhe astat, cause and effects madhe te kaam karat astat. However, the most social survey research uses cross-sectional designs. The quantitative research madhe social survey research yetat ani tyachyamadhe cross-sectional designs he mostly use kele jatat, where such manipulation is not possible. Jasa experimental designs madhe independent variable, dependent variable madhe manipulation hota, te cross-section design madhe possible nahi hot bahutek vela. Consequently, degree of correlation between variables can be determined, but causality remains inferential. तर काही काही घटकामध्ये काय होतं की व्हेरिएबल्स डिटरमाईन होतात पण त्यांची कॅज्युलिटी निर्माण होत नाही किंवा तिथे जागा घेत नाही. इफ यू गिव आन्सर बी, यू शूड रिकग्नाइज दॅट व्हेरी फ्यू रिसर्चर्स आर इंटरेस्टेड इन मेअर डिस्क्रिप्शन ऑफ थिंग. दे युजली वॉन्ट टू फाईंड आउट दे वाय थिंग्स आर नॉट थिंग्स आर द वे दे आर, सो दॅट दे कॅन बी रिमाइंड बाय रिप्लिकेटेड. कॅज्युलिटी इज अन अप्रोप्रिएट गोल, सिम्पली डिफिकल्ट टू अचीव. तर कॅज्युलिटी जी गोष्ट आहे, जे गोल आहे, ते सिम्पली अचीव होत नाही, ते डिफिकल्ट आहे. मग हे एक्सपेरिमेंटल डिझाईनमध्ये शक्य आहेत, कारण तिथे जे व्हेरिएबल्स असतात ते एकमेकांना मॅनिप्युलेट करत असतात, पण क्रॉस सेक्शनल्समध्ये हे शक्य नसतं. म्हणून आपलं तिथे करेक्ट आन्सर जे आलं होतं ते डी आलं होतं, की क्रॉस सेक्शनल डिझाईन्स तिथे यूज केली जाते, म्हणून तिथे कार्यकरण स्थापित क्वचितच होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा. क्वांटिटेटिव्ह रिसर्च हॅज बीन क्रिटिसाइज बिकॉज, प्रमाणित संशोधनावर टीका केली गेली आहे, कारण जे आत्तापर्यंत आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्चबद्दल बघतो आहोत त्याच्यावर टीका केली गेली आहे, तर का केली गेलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत, द मेजरमेंट प्रोसेस सजेस्ट अ स्प्युरियस अँड आर्टिफिशियल सेन्स ऑफ ॲक्युरेसी, मापन प्रक्रिया अचूकतेची उत्तेजक आणि कृत्रिम अर्थ सूचित करते म्हणून. द रिलायन्स ऑन इन्स्ट्रुमेंट्स अँड प्रोसिजर मेक्स इट हाय इन इकॉलॉजिकल व्हॅलिडिटी, साधनांवर आणि प्रक्रियांवर अवलंबून राहून ते पर्यावरणीय वैधतेमध्ये उच्च आहे म्हणून. इट अंडर एस्टिमेट द सिमिलॅरिटीज बिटवीन ऑब्जेक्ट इन नॅचरल अँड सोशल वर्ल्ड्स, हे सामाजिक आणि नैसर्गिक आणि सामाजिक जगातील वस्तूंमध्ये समानता कमी लेखते म्हणून. डी ऑल ऑफ दी अबो. तर टीका केली गेली आहे, याचं एकच रिझन असू शकतं ऑल ऑफ दी अबो नसेल. मग याचं करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे ए, द मेजरमेंट प्रोसेस सजेस्ट अ स्प्युरियस अँड आर्टिफिशियल सेन्स ऑफ ॲक्युरेसी. तर क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये आपण बघितलं की आकड्यांची रिलेटेड जे रिसर्च केले जातात ते इथे येतात, आणि आर्टिफिशियल सेन्स ऑफ ॲक्युरेसी याच्यामध्ये निर्माण होऊ शकते किंवा कृत्रिम अर्थ याच्यामध्ये आपल्याला सूचित होत असतात, अशा प्रकारची टीका याच्यावर केली गेलेली आहे. तर काय हे क्रिटिक्स आहेत किंवा त्याच्यावरती गंभीर आरोप आहेत ते बघूया. Some critics of quantitative research see it as pretending that photograph is good representation of life rather than being a frozen instant of it. As a consequence, quantitative research is accused of assuming that social life is static, clearly not case. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये फोटोग्राफ खूप छान लाईफचं दर्शन आपल्याला देतं किंवा रिप्रेझेंट करतं असं सांगितलेलं आहे, पण क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये हे काय म्हणतं की लाईफ जी आहे, सोशल लाईफ जी आहे, ते स्टॅटिक आहे, सांख्यिकीय गोष्टी त्याच्यामध्ये असतात जे क्लिअरली बाहेर येत नसतात, अशा प्रकारची टीका ते करत आहेत आपल्याला क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये. फर्दर मोर, द ऑन्टोलॉजिकल बेसिस ऑफ दिस काइंड ऑफ रिसर्च ऑब्लाइज द सोशल सायन्स रिसर्चर्स टू रिगार्ड्स पीपल इन द सेम वे दॅट फिजिकल सायन्स रिसर्चर्स रिगार्ड नेचर. अगेन क्लिअरली देअर इज अ वर्ल्ड ऑफ डिफरन्स. नक्कीच तिथे डिफरन्स असणार आहे, दोन्हीमध्ये सेम नसणार आहे. सांख्यिकीय माहिती तिथं आपण रिसर्च करताना करतो, पण क्रिटिक्स असे म्हणत आहेत, म्हणजे त्याच्यावरती आरोप असे आहेत की हे फोटोग्राफ आपल्या लाईफचं चांगलं प्रदर्शन करते असं दाखवण्यापेक्षा आपली लाईफ ही एक सांख्यिकीय माहिती आहे किंवा सांख्यिकी गोष्टीशी निगडीत आहे असं हे सांगतं क्वांटिटेटिव्ह रिसर्च. म्हणून हे एक गंभीर आरोप आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्चवरचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा, व्हॉट इज रिपीटेबिलिटी, पुनरावृत्ती म्हणजे काय. तर आपल्या ऑप्शन्स आहेत, रिसर्चच्या भाषेमध्ये रिपीटेबिलिटी म्हणजे काय आहे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत, व्हेरिएबिलिटी ड्यू टू डिफरंट ऑपरेटर्स युझिंग द
गेज और डिफरंट टाइम पीरियड्स और एन्व्हायरमेंट्स गेज किंवा वेगवेगळ्या कालावधी किंवा वातावरण वापरून वेगवेगळ्या ऑपरेटरमुळे होणारी व्हेरिएबिलिटी व्हेरिएबिलिटी ड्यू टू एरर इन प्रोसेस प्रक्रियेतील त्रुटीमुळे अस्थिरता व्हेरिएबिलिटी रिफ्लेक्टिंग बेसिक इनहरंट प्रिसिजन ऑफ द गेज इट्सेल्फ स्वतः गेजची मूलभूत अंतर्निहित सुस्पष्टता दर्शवणारी व्हेरिएबिलिटी व्हेरिएबिलिटी रिफ्लेक्टिंग द बेसिक इनहरंट प्रिसिजन ऑफ द प्रोसेस व्ह्यू आन्सर प्रक्रियेचे मूलभूत अंतर्निहित सुस्पष्टता दर्शवणारी व्हेरिएबिलिटी उत्तर पहा त्याचं करेक्ट आन्सर आहे सी ज्याच्यामध्ये स्वतः गेजची मूलभूत अंतर्निहित सुस्पष्टता दर्शवणारी व्हेरिएबिलिटी म्हणजे रिपीटेबिलिटी होय रिपीटेबिलिटी इज डिफाईन एज रिफ्लेक्टिंग द बेसिक इनहरंट प्रिसिजन ऑफ द गेज इटसेल्फ थ्रू विच वी आर मेजरिंग द युनिट तर रिपीटेबिलिटी म्हणजे काय आहे ही एक क्वांटिटेटिव्ह रिसर्चमधली टर्म आहे कारण आपण मेजरिंगसाठीही वापरतो एखादी गोष्ट जेव्हा सतत म्हणजे त्याची आपल्याला मापं घ्यायची आहेत आणि प्रत्येक वेळेला आपण त्याच गोष्टीचं माप घेतो आहे पण त्याच्यामध्ये डिफरन्स येतो आहे त्यालाच आपण रिपीटेबिलिटी असं म्हणतो रिसर्चमध्ये मग तेच आपल्याला इथे त्यांनी सांगितलेलं आहे की मेजरिंग युनिट आहे हे ज्याच्यामध्ये एकाच गेजमधून आपण मशीनमधून किंवा एकाच गेजमधून एकाच वस्तूमधून प्रत्येक वेळेला तीच वस्तू चेक करतो आहे पण त्याचा रिझल्ट आपल्याला वेगवेगळा येतो आहे त्याला रिपीटेबिलिटी असं आपण म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन्थ नंबरचा इन कॉन्ट्रास्ट टू डिडक्टिव्ह रिझनिंग इंडक्टिव्ह रिझनिंग --. निष्ठ तर्क विवेकपूर्ण तर्क यांच्या विरोधाभास म्हणजे डिडक्टिव्ह रिझनिंगच्या कॉन्ट्रास्टमध्ये त्याच्या इंडक्टिव्ह रिझनिंग काय आहे किंवा कसं आहे ऑप्शन्स आहेत इन्वॉल्व्स कन्क्लुजन दॅट आर मोर ऑर लेस प्रोबॅबल अधिक किंवा कमी संभाव्य अशा निष्कर्षांचा समावेश आहे इज लेस डिस्क्रिप्टिव्ह ऑफ ह्युमन थॉट्स प्रोसेस मानवी विचार प्रक्रियेचे वर्णन कमी करते मूव्स फ्रॉम जनरल प्रिन्सिपल टू पर्टिक्युलर कन्क्लुजन सामान्य तत्वामधून विशिष्ट निष्कर्षाकडे वळते शुड बी अवॉइडेड इन सायन्स व्हेन एव्हर पॉसिबल जेव्हा शक्य होईल तेव्हा विज्ञानात टाळलं पाहिजे तर डिडक्टिव्ह रिझनिंगच्या तुलनेत इंडक्टिव्ह रिझनिंगचं काय महत्त्व आहे आपल्याला ऑप्शन्सपैकी सांगायचं आहे तर मूव्स फ्रॉम जनरल टू प्रिन्सिपल हे डिडक्टिव्ह झालं मग ते अवॉइड केलं पाहिजे सायंटिफिक विज्ञानामध्ये टाळलं पाहिजे असं आहे का नाही मग सी आणि डी ऑप्शन्स आपल्या इथे कट झाले इज लेस डिस्क्रिप्टिव्ह ऑफ ह्युमन थॉट्स प्रोसेस हे मानवी विचार प्रक्रियेचे वर्णन कमी करतं असं आहे का नाही असंही नाही आहे मग इथं आपलं एकच करेक्ट आन्सर असू शकतं ते म्हणजे ए इन्व्हॉल्व्स कन्क्लुजन दॅट आर मोर ऑर लेस प्रोबॅबल अधिक किंवा कमी संभाव्य असं निष्कर्षांचा समावेश यामध्ये केला जातो इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये मग आपलं करेक्ट आन्सर ए आलेलं आहे तर आपल्याला इथे इंडक्टिव्ह रिझनिंग आणि डिडक्टिव्ह रिझनिंग नेमकं काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि दोन्हीमधला फरक देखील इथे आपल्याला समजेल Someone who uses inductive reasoning makes specific observation and then draw a general conclusion. The inductive reasoning मध्ये काय आहे specific observation केलं जातं त्याच्यावरून general conclusion आपण काढत असतो तर deductive मध्ये काय असतं specific conclusion वरून general theory निघत असते तर इथे उदाहरण आपण असं घेऊ शकतो की every quiz has been easy therefore the test will be easy. Example त्यांनी दिलेलं आहे इंडक्टिव्हचं की क्वीज इझी असणार आहे प्रत्येक क्वीज इझी असणार आहे म्हणजेच तिथे अख्खी टेस्ट जी आपली आहे ती इझी असणार आहे म्हणजे हे इंडक्टिव्ह रिझनिंग झालं जनरल कन्क्लुजन जेव्हा काढतो आहे आपण तेव्हा स्पेसिफिक ऑब्झर्वेशनचा विचार करतो आहे नंतर डिडक्टिव्हमध्ये काय एक्झाम्पल दिलेलं आहे ऑल स्टुडंट इन दिस क्लास प्ले गिटार सॅम इज अ स्टुडंट ऑफ दिस क्लास मग त्यांनी जनरल एक्झाम्पल दिलेलं आहे डिडक्टिव्हमध्ये की एक क्लासमध्ये सगळे स्टुडंट्स गिटार वाजवत आहेत म्हणजे सॅमसुद्धा त्याच क्लासमधला मुलगा आहे म्हणजे सॅमसुद्धा गिटार वाजवत असणार हे डिडक्टिव्हचं रिझनिंग झालं जनरल स्टेटमेंट आपण काढतो स्पेसिफिक कन्क्लुजन तिथे आपण काढतो आहोत इंडक्टिव्हमध्ये अजून काय सांगितलेलं आहे वेन यू आर युझिंग इंडक्टिव्ह रिझनिंग करेक्ट ऑब्झर्वेशन वोंट नेसेसरी लीड यू टू करेक्ट जनरल कन्क्लुजन जर इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये आपण स्पेसिफिक ऑब्झर्वेशनवरून जनरल कन्क्लुजन काढत असतो पण इंडक्टिव्हमध्ये ते खरं असेलच असं नाही तर या उलट डिडक्टिव्हमध्ये जे आपण रिझनिंग किंवा थेरी कन्क्लुजन जे काढतो ती दोन्ही स्टेटमेंट जे असतात ती करेक्ट असतात उदाहरण दिलेलं आहे इंडक्टिव्हमध्ये द टीचर यूज पीपीटी इन द लास्ट फ्यू क्लासेस देअरफॉर द टीचर विल यूज पीपीटी टुमारो हे आपलं रिझन तिथं इंडक्टिव्हमध्ये असं दाखवू शकतो की आपण प्रत्येक क्लासमध्ये टीचरने पीपीटी यूज केले असं दिलेलं नाही आपल्याला लास्ट फ्यू क्लासेस टीचर यूज केलेली आहे पीपीटी
तर टीचर PPT उद्या यूज करेल असं आपण सांगू शकत नाही इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये. तेच डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये ॲट द कॉन्फरन्स ऑल पीपल प्रेझेंट आर 30 ऑर ओल्डर, मारिया इज इन द रूम, म्हणजे मारिया तिथे 30 असणार आहे हे आपल्याला तिथे समजून येतं. म्हणजे ही जनरल थेअरी आहे, याला आपण डिडक्टिव्ह रिझनिंग असं म्हणू शकतो. तर हा फरक आहे इंडक्टिव्ह रिझनिंग आणि डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये. एक्झाम्पल्सवरून आपल्याला डिडक्टिव्ह रिझनिंग, इंडक्टिव्ह रिझनिंग हे दोन्ही क्लिअरली समजतं. इंडक्टिव्ह रिझनिंग स्पेसिफिक टू जनरल अँड डिडक्टिव्ह रिझनिंग स्पेसिफिक कन्क्लुजन फॉलोज अ जनरल थेअरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8th नंबरचा. Which of the following sequence best describe the deductive logic of inquiry? तर डिडक्टिव आपण बघितलेले आहे, रिझनिंग काय आहे, डिडक्टिव लॉजिक इन्क्वायरी इथे काय विचारलेलं आहे, म्हणजे आपलं काय असणार आहे इथे जनरल टू स्पेसिफिक. पुढीलपैकी कोणता अनुक्रम चौकशीच्या विलोमनीय लॉजिकचे उत्तम वर्णन करतो आहे. जनरलपासून आपल्याला स्पेसिफिकपर्यंत जायचं आहे. म्हणजे ऑप्शन्स बघा आपले काय आहेत, थेअरी, डेटा, हायपोथेसिस. डेटा पहिले यायला पाहिजे की थेअरी पहिले यायला पाहिजे की हायपोथेसिस पहिले यायला पाहिजे इथे आपल्याला सांगायचं आहे. तर डेटा, थेअरी, हायपोथेसिस, डेटा एम्पिरिकल पॅटर्न, थेअरी, थेअरी, हायपोथेसिस, डेटा एम्पिरिकल पॅटर्न, हायपोथेसिस अँड थेअरी. तर इथे करेक्ट आन्सर जे आहे ते आहे डी, थेअरी, हायपोथेसिस, डेटा. तर सगळ्यात मोठी काय असणार आहे, सिद्धांत असणार आहे, त्याच्यानंतर हायपोथेसिस म्हणजे त्याची गृहितक असणार आहेत, आणि मग सगळ्यात शेवटी डेटा असणार आहे. कारण डिडक्टिव्ह लॉजिक विचारलेलं आहे, हेच जर आपल्याला इंडक्टिव्ह लॉजिक विचारलं असतं तर मग डेटा, हायपोथेसिस आणि मग थेअरी आले असते. पण डिडक्टिव्ह लॉजिकमध्ये पहिले सगळ्यात मोठा सिद्धांत, त्याच्यानंतर हायपोथेसिस, मग त्याचा डेटा येणार आहे. म्हणून इथं आपला करेक्ट आन्सर डी आलेला आहे. जसं इथे डिडक्टिव्ह रिझनिंगचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यांनी, ऑल बर्ड्स हॅव फीदर्स, म्हणजे सगळ्या पक्ष्यांना इथे पंख असतात, हे एक डिडक्टिव्ह लॉजिक आहे. इट्स डेंजरस टू ड्राइव ऑन आयसी स्ट्रीट्स, म्हणजे बर्फाच्या रस्त्यांवरती गाडी चालवणं किंवा ड्राईव्ह करणं हे डेंजरस आहे, हे एक डिडक्टिव्ह रिझनिंग आहे. ऑल कॅट्स हॅव बीन नी कीन सेन्स ऑफ स्मेल, सगळ्यांना त्यांचा म्हणजे वासावरून गोष्टी ओळखण्याची एक क्षमता आहे सगळ्या कॅट्समध्ये. कॅक्टी आर प्लांट्स अँड ऑल प्लांट्स परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजे इथे आपल्याला जनरल गोष्ट सांगितलेली आहे की स्पेसिफिकपासून जनरल गोष्ट निघालेली आहे की कॅक्टी नावाचा प्लांट आहे आणि प्रत्येक प्लांट हे फोटोसिंथेसिस करतं, म्हणजे कॅक्टीसुद्धा फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतं. हे जनरल फॅक्ट आपल्याला इथे डिडक्टिवमध्ये निघतं आहे आणि ते करेक्ट आहे. म्हणून हे एक डिडक्टिव्ह लॉजिकचं एक्झाम्पल आहे. रेड मीट हॅज आयर्न इन इट अँड बीफ इज रेड मीट, तर इथे पण त्यांनी आपल्याला एक जनरल स्पेसिफिक स्टेटमेंट आपल्याला मिळतं आहे, ते आहे रेड मीट हॅज अन आयर्न, म्हणजे रेड मीटमध्ये आयर्न असतं आणि रेड बीफ हे एक रेड मीट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आयर्न असणार आहे, हे आपल्याला फॅक्ट इथं आपल्याला मिळतं आहे. म्हणून ते एक डिडक्टिव्ह रिझनिंगचं एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेलं आहे. हे काही एक्झाम्पलवरून आपल्याला डिडक्टिव्ह रिझनिंग काय आहे, डिडक्टिव्ह लॉजिक आपल्याला काय आहे हे समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा. अ डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट इज व्हॅलिड इफ, एक वजाबाकी युक्तिवाद वैध असेल जर. ऑप्शन्स आहेत प्रिमायसिस आर फॉल्स अँड कन्क्लुजन इज ट्रू, जर जागा खोटी आहे आणि निष्कर्ष खरे आहेत. प्रिमायसिस आर फॉल्स अँड कन्क्लुजन्स आर ऑल्सो फॉल्स, जागा खोटी आहे आणि निष्कर्ष देखील चुकीचे आहेत. प्रिमायसिस आर ट्रू अँड कन्क्लुजन इज फॉल्स, जागा सत्य आहे आणि निष्कर्ष खोटे आहेत. प्रिमायसिस आर ट्रू अँड कन्क्लुजन इज ट्रू, जागा खरे आहेत आणि निष्कर्षही खरे आहेत. तर डिडक्टिव्ह आर्ग्युमेंटमध्ये आपण बघितलेलं की दोन्ही स्टेटमेंट हे जनरल स्टेटमेंट असतात आणि त्यावरून जे फॅक्ट निघतं ते देखील खरं असतं. म्हणजे इथं आपल्याला जे प्रिमायसेस दिलेले आहेत ते सुद्धा खरे पाहिजेत आणि आपल्याला निघणारं कन्क्लुजन जे आहे ते देखील फॅक्ट म्हणजे खरं असलं पाहिजे. मग आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे डी, डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट इज व्हॅलिड, म्हणजे डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट कधी असेल तिथे जागा कधी घेईल तर हे आपला ऑप्शन आहे. प्रिमायसेस आर ट्रू अँड कन्क्लुजन्स इज ट्रू दोन्ही असेल तेव्हाच तिथं डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट प्लेस घेणार आहे. अ डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट इज साऊंड इफ अँड ओनली इफ इट इज बोथ व्हॅलिड, जसं की आपण डिडक्टिव्ह आर्ग्युमेंटमध्ये बघितलं की दोन्ही ज्या स्टेटमेंट्स आहेत त्याच्यावरून आपण तिसरं फॅक्ट काढू शकतो, म्हणजे तिन्ही दोन्ही गोष्टी तिथं व्हॅलिड पाहिजेत अँड ऑल ऑफ इट्स प्रिमायसेस आर ॲक्च्युली ट्रूथ, खरे असले पाहिजेत. अदरवाईज अ डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट इज अनसाऊंड, मग तिथे डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट होणार नाही जर तिथले एखादंही वाक्य जर चुकीचं असेल तर. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट द ऑथर ऑफ द डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट ऑलवेज इंटेंड दॅट द प्रिमायसेस प्रोवाइड शॉर्ट जस्टिफिकेशन फॉर द कन्क्लुजन वेअर बाय इफ प्रिमायसेस आज ट्रू, म्हणजे डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये डिडक्टिव्ह आर्ग्युमेंटमध्ये प्रिमायसेसमध्ये म्हणजे स्टेटमेंट जे असतात पहिले स्टेटमेंट त्याच्यामध्ये आपल्याला क्ल्यू असतो लास्ट कन्क्लुजन असेल त्याच्यावरती, म्हणजे कन्क्लुजन आहे ते सुद्धा खरं निघालं तरच ते एक डिडक्टिव्ह आर्ग्युमेंट असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th नंबरचा. इंडक्टिव्ह रिझनिंग इज बेस्ड ऑन
और प्री सपोज आगमनात्मक तर्क डिडक्टिवच्या अपोजिट इंडक्टिव्ह रिझनिंग जे आहे ते कोणत्या पूर्वस्थितीवर आधारित आहे. ऑप्शन्स आहेत युनिफॉर्मिटी ऑफ नेचर निसर्गाचा एकसारखेपणा, युनिटी ऑफ नेचर निसर्गाची एकता, गॉड क्रिएटेड द वर्ल्ड देवाने जगाची निर्मिती केली आहे, लॉज ऑफ नेचर निसर्गाचे नियम. तर कुठल्या आधारावर आहे इंडक्टिव्ह रिझनिंग, तर युनिफॉर्मिटी ऑफ नेचर निसर्गाचा एकसारखेपणा या तत्वावर इंडक्टिव्ह रिझनिंग बेस्ट आहे, पूर्वस्थित आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याचा करेक्ट आन्सर आपला ए आलेला आहे. कसं तर बघूया. टू टाईप्स ऑफ इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट्स. इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट्सचे दोन प्रकार आहेत. एक आहे स्टॅटिस्टिकल इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट अँड इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट विच डज नॉट प्री सपोज द युनिफॉर्मिटी ऑफ नेचर. ह्याच्यामध्ये नेचरचा विचार केला जात नाही किंवा निसर्गाचा एकसारखेपणाचा विचार केला जात नाही. फॉर एक्झाम्पल 90% ऑफ कॉलेज फ्रेशमन कॅन रीड बियॉन्ड द 6th ग्रेड लेवल. डेव्हिड इज द कॉलेज फ्रेशमन, देअरफॉर डेव्हिड कॅन रीड बियॉन्ड द 6th ग्रेड लेवल. हे इंडक्टिव्ह रिझनिंगचं आर्ग्युमेंट आहे, पण त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट्स आलेले आहेत, पण हे युनिफॉर्मिटी ऑफ नेचरमध्ये नाही आहे. मग दुसरा टाईप कोणता आहे, ह्युमन इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट अँड इंडक्टिव्ह आर्ग्युमेंट विच प्री सपोज द युनिफॉर्मिटी ऑफ नेचर. तर याच्यामध्ये निसर्गाचा एकसारखेपणा आपण दाखवू शकतो. ईच ऑफ द हंड्रेड कॉलेज फ्रेशमन्स सर्वेड नोन हाऊ टू स्पेल लॉजिक. इफ वी आस्क अनदर कॉलेज फ्रेशमन ही ऑर शी विल ऑल्सो नो हाऊ टू स्पेल लॉजिक. म्हणजे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की युनिफॉर्मिटी ऑफ नेचरमध्ये काय दिलेलं की भरपूर सारे एकाच वेळी भरपूर सारे कॉलेजेसमध्ये एक वर्ड सेम लिहिला जातो, तसाच दुसऱ्या जगातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला तो वर्ड स्पेल करायला सांगितला तर सेमच येणार आहे. तिथं एकसारखेपणा आपल्याला दिसून येणार आहे शिकवण्यामध्ये किंवा आता स्पेल करण्यामध्ये एकसारखेपणा दिसून येणार आहे. म्हणून इथं आपलं करेक्ट आन्सर काय होतं, युनिफॉर्मिटी ऑफ. तर अशा प्रकारे आजचे आपले 10 प्रश्न 10 कन्सेप्ट ज्या आहेत त्या इथे क्लिअर केलेल्या आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच टॉपिकवरती पुढचे अजून 10 प्रश्न घेणार आहोत, जेणेकरून आपल्या राहिलेल्या कन्सेप्ट देखील याच्यातून क्लिअर व्हावा युनिट 1 मधल्या. आजच्या लेक्चरसाठी धन्यवाद.